we are going to learn unit number 1.2, that is writing one word or writing the contextual meaning of the word. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 1.2 म्हणजे राइटिंग द कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ द वर्ड याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर त्या युनिटवर आधारित एक्झाम्पल्स कसे सोडवायचे याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. कॉन्टेक्स्चुअल वर्ड या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर काही शब्दांना दोन अर्थ असतात. एक असतो त्या शब्दाचा खरा अर्थ आणि दुसरा असतो शब्दशः अर्थ. तर आपल्याला शब्दशः अर्थाच्या ऐवजी त्या ठिकाणी त्या शब्दाचा खरा अर्थ निवडायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या वडिलांच्या परस्पर एखादी गोष्ट केली आणि तुमच्या वडिलांनी ती गोष्ट आवडली नाही. तुमचे वडील म्हणतात तुला कुणी शहाणपणा करायला सांगितलं होतं. आणि ऍक्च्युली शहाणपणा या शब्दाचा अर्थ की ज्याला जो व्यवस्थित वागतो जो हुशार आहे, पण इथं शहाणपणा या शब्दाचा अर्थ हुशारीने वागला असा नाही तर नको ती गोष्ट केली यासाठी तो शब्द आलेला किंवा वापरला गेलेला आहे. तसंच आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा ते करायचं आहे आणि परीक्षेमध्ये तो प्रश्न कसा सोडवायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया पहिल्यांदा एक्झाम्पल नंबर 1. माय ब्रदर इज द ऍपल ऑफ माय आय. सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यायची ते लक्षात घ्या. दिलेलं वाक्य काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर तुम्हाला जो पर्याय ह्या वाक्याशी संदर्भात किंवा योग्य वाटतो तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता या वाक्यामध्ये काही शब्द जे आलेले असतात ते शब्द कदाचित खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये देखील आले असतात, परंतु तुम्हाला तो शब्द कोणत्या संदर्भाने आला आहे हे पूर्ण वाक्य वाचल्यानंतरच लक्षात येईल. तर आपण पहिल्यांदा बघूया की हे एक्झाम्पल आपण कसं सोडवायचं. यासाठी आपण चार जे ऑप्शन दिले त्या प्रत्येक चार शब्दाचा अर्थ बघूया. पहिलं ऑप्शन आहे वन इज एक्स्ट्रीमली प्राऊड अँड फॉन्ड ऑफ, ज्याचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे आणि आपण ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो. दुसरं वन हू लाइक्स एन ऍपल, ज्याला आपण एखाद्याला सफरचंद आवडतं. तिसरं वन हू इज निग्लेक्टेड, ज्याच्या काय केलं आपण दुर्लक्षित केलेलं आहे. आणि चौथं आहे वन हू इज अवॉइडेड, की ज्याला आपण टाळलं. आता पहिलं परत आपण वाक्याकडे येऊया. माय ब्रदर, आता माय ब्रदर म्हणजे काय, माझा भाऊ. प्रत्येक भावावर आपलं काय असतं, प्रेम असतं. तर यासाठी पहिला जो ऑप्शन आहे वन इज एक्स्ट्रीमली प्राऊड अँड फॉन्ड ऑफ, की जो आपल्या अत्यंत आवडीचा आहे आणि ज्याच्यावर ज्याचा आपल्याला काय आहे अभिमान आहे, हे ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. आता यानंतर आपण बघूया एक्झाम्पल नंबर 2. ऑन द लास्ट डे ऑफ स्कूल, नीट शब्द तुम्हाला परत एकदा मी सांगतो, दिलेला पर्याय तुम्हाला नीट वाचायचा आहे. ऑन द लास्ट डे ऑफ स्कूल वी क्राईड लाईक एनिथिंग, या ठिकाणी लाईक एनिथिंग हे दोन अंडरलाईन केलेले शब्द आहेत आणि या शब्दांच्या आधारे योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सर्वप्रथम बघूया चारही दिलेले ऑप्शन बघूया. पहिलं ऑप्शन आहे ए व्हेरी मच खूप, दुसरं लाईक एव्हरीथिंग सर्व काही आवडतं, तिसरं नॉट ॲट ऑल अजिबात नाही आणि चौथं अलोन एकटं एकटं. पहिल्यांदा परत एकदा तुम्हाला सांगतो, आपण वाक्य लिहित लक्षात घ्या. ऑन द लास्ट डे ऑफ स्कूल, शाळेच्या शेवटच्या दिवशी. आतापर्यंत गेली कित्येक वर्ष तुम्ही या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं असतं, तुमच्या त्या शाळेमध्ये तुमचे खूप सारे मित्रमैत्रिणी झालेले असतात, त्या शाळेचं तुमचं एक नातं जोडलेलं असतं आणि त्या शाळेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही ती शाळा सोडून जाता तेव्हा तुम्हाला खूप भरभरून येतं आणि जेव्हा आपल्याला भरभरून येतं वी इमिजिएटली स्टार्ट क्राय. सो आता तुम्हीच विचार करा की यातला क्राईंग साठी, आणि क्राईंग म्हणजे नुसतं क्राईंग नाही, काही लोकांना खूप रडायला येतं, तर यासाठी लाईक एनिथिंग यासाठी तुम्हाला पहिला पर्याय आहे व्हेरी मच, म्हणजे काय आहे शाळेच्या शेवटच्या दिवशी आम्ही इतकं रडलो की ज्याला उपमान आहे. यासाठी आपल्याला योग्य तो ऑप्शन आहे व्हेरी मच. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की पेपरमध्ये तुम्हाला योग्य तो ऑप्शन दिलेल्या पर्यायांपैकी नीट विचार करून आणि सर्व पर्याय नीट वाचून मगच तो निवडायचा आहे.